परत जाईल मध्ये जड वाटेल ना पाईप थंड पाईप ने थंड करा बस कोणाचं शेत आहे सो आपल्याला आज ढूंढायचे इथून कॉल आलेला होता की विहिरीमध्ये साप आहे. सो आपण आव्हाड डॉक्टर आहे त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आता. तर आपण साप बाहेर काढलेला आहे विहिरीमधून. सो इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे, याला आपण आपल्या भागात नाग म्हणून ओळखला जातो. हा अत्यंत विषारी साप आहे. सो आज आमची एनसीएफची टीम आलेली आहे इकडे. सो जयेश परदेशी आहे, कल्याण आहे, कल्याण पाटील लाईक मयूर आहे. सो आम्ही आज चारही लोक आलो रेस्क्यूसाठी. सो बघा तुमच्यासमोर आम्ही साप रेस्क्यू करतोय. भारतातला सर्वात विषारी साप आणि याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं विष असतं. जरा साप चावला आपल्याला तर आपल्याला मज्जासंस्थेवर काम करतं आणि माणसाला श्वास घेता येत नाही, पोटात दुखतं, परत ओमेटिंग होते असे लक्षणं असतात. तर कृपया कोणीही विदाऊट ट्रेनिंग कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नये. आणि कोणालाही साप दिसला तर खालील स्क्रीनवर दिल्या नंबरवर कॉल करा, आमचे प्राणी मित्र येऊन ते साप तुमच्याकडनं रेस्क्यू करून घेऊन जातील. ओके त्याच्याकडे देऊन टाक. पाईप खाली ठेवून दे. सो सर्वात नागला ओळखण्याची पद्धत हीच आहे की नाग फडा काढून उभा राहतो. हा बघा बघू शकता तुम्ही बस ठीक सोडून द्या. ढुंड्याचे ते शेतात साप चोपन्न रेस्क्यू केला होता आपण, त्याला आता रिलीज करायला लागलो. तो सोड पाईप सोडून द्या खाली.